मला वाटतं संजय राऊत भ्रमिष्ठ झाल्यासारखं दिसते रोज प्रेसच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सोयीप्रमाणे कधी सरकारवर, कधी न्यायालयावर, कधी निवडणूक आयोगावर, त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य, टोकाचं वक्तव्य, अगदी काही ठिकाणी शिव्यांची लाखोली ते वाहत आहेत जे आता निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी केलं आहे. आणि ते ॲडिक्ट झालेले आहेत की अशा प्रकारच्या शिव्या दिल्या, अशा प्रकारचं बोललं की प्रसिद्धी मिळते आणि आपण जसे काही नॅशनल हिरो होतो आहे, हा जो आविर्भाव त्यांच्या मनामध्ये यायला लागला आहे तो मला वाटतं त्या ठिकाणी त्यांना अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतो. निश्चितच या सर्व प्रकरणाची दखल राज्य सरकारनं गंभीरपणे घ्यायला पाहिजे आणि संजय राऊतांना अशा प्रकारच्या शिव्यांच्या लाखोली वाहण्याची जी काही त्यांची सवय जडली ती थांबवण्याची आवश्यकता आहे. सर, होळीच्या शुभेच्छा, खास करून संजय राऊतांना होळीच्या शुभेच्छा कशा प्रकारे? संजय राऊतांच्या अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेतनं येणारी वक्तव्य होळीमध्ये त्या ठिकाणी जळून जावो आणि नव्या धामाने संजय राऊतांनी सामाजिक क्षेत्रात, राजकारणात काम करू अशा शुभेच्छा आहेत. आणि मला वाटतं आता शिवसेना सगळी घालवली, धनुष्य घालवला आणि शिवसेनेचं नाव पण घालवलं. बाळासाहेबांचा विचार तर अगोदरच घालवला आहे. उरली सुरली जी काय उद्धव ठाकरेंची सेना आहे ती मला वाटतं तीही त्यांना संपवायची असेल तर मला वाटतं होळीमध्ये त्या ठिकाणी हे सगळे त्यांचे विचार जावोत, नाही तर तेही त्या ठिकाणी खाक होतील. तू हिंदीत बोल. नाही, मला वाटतं या ठिकाणी आमच्या कोणाच्या रंगबेरंगपेक्षा महाराष्ट्राचं चित्र आणि रंग त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं होण्याची आवश्यकता आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघाल की महाराष्ट्र बेरंग त्या ठिकाणी झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताचं त्या ठिकाणी काही झालेलं नाही आणि त्यामुळे विकासापासून त्या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्र दूर गेलेला आहे आणि म्हणून त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आकार, पुन्हा एकदा सर्वांगीण विकासाची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून म्हटलं महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे विकासाचा रंग येवो अशी मी या ठिकाणी होळीच्या निमित्तानं प्रार्थना करतो.